आशिष शेलार मरीन लाइन्स पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेत. पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या सोबत दरेकर आणि प्रसाद लाडही उपस्थित आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अधिकाऱ्यांना त्यांना जामीन मिळणार आहे. सत्तेचा दुरुपयोग करून गुन्हा दाखल केल्याचा आशिष शेलार यांनी आरोप केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच सकाळपासून आक्रमक झाले होते. आशिष शेलार हे मरीन लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये थोड्याच वेळापूर्वी दाखल झालेले आहेत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अधिकाऱ्यानं आशिष शेलार यांना लगेच जामीन मिळेल. आज पोलीस स्टेशनमध्ये आशिष शेलार यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्याचबरोबर भाजप आमदार प्रसाद लाडही उपस्थित आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून गुन्हा दाखल केल्याचा आशिष शेलारांचा आरोप आहे. सरकार त्यांचं दबाव ते आमच्यावर टाकतायत. ज्या पद्धतीमध्ये आशिषजींना वरती गुन्हा दाखल केला गेला तो दबावाने केला गेलेला आहे आणि आमचं स्पष्ट मत आहे ज्या प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीमध्ये संजय राऊत केंद्रीय यंत्रणेचं नाव घेतात परंतु राज्यामध्ये देखील अशा प्रकारचे दबाव आणून मी मागे देखील म्हटलं होतं की दरेकर साहेब असेल मी असेल ह्या सर्वांवरती पोलिसांचा दबाव यंत्रणेचा दबाव टाकण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे पण आम्ही याला भीक घालत नाही. सरकारी उत्तर सरकारी पद्धतीने दिले झाले न्यायालयीन उत्तर न्यायालयाने दिलं जाईल. सूडचक्र या ठिकाणी सरकारने सुरू केलंय. आम्ही कायद्याचा आदर करणारे आहोत. प्रक्रियेला आम्ही सहकार्य करतोय परंतु संजय राऊत साहेब जे वक्तव्य केलं ज्याचा मी उच्चार माध्यमांच्या माध्यमातून करणं योग्य ठरणार नाही. मग ते काय आहे? केवळ महाविकास आघाडी सरकारचा नेता आहे म्हणून त्यांना पाठीशी घालणार आहात का? मला वाटतं अशा प्रकारचं सरकारला वागता येणार नाही. आमच्या आता नगरसेविका शीतल गंभीर असतील, राजश्री शिरवडकर असतील, या ठिकाणी आग्रही पोलीस स्टेशनला आहेत. पोलीस आई भवानीचा गजर म्हणजे सीडीएस जनरल रावत यांच्या अपघाती मृत्यूबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेमध्ये निवेदन केलं. एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वायुदलानं चौकशी समिती स्थापन केली आहे. आज सर्व अधिकारी जवानांचं पार्थिव संध्याकाळपर्यंत राजधानी दिल्लीमध्ये येत आहे. उद्या सर्व अधिकारी जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. वायुदल अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून अपघाताच्या कारणांचा कसून तपास केला जातोय. सध्या अपघातस्थळी फोरेन्सिक टीम दाखल झाली आहे. शोध सुरू आहे. जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघातापूर्वीची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. दुर्घटनेपूर्वी हे हेलिकॉप्टर स्थानिकांना दिसलं. काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण केल्याचा दावा केला जातोय. आकाशात उडणारं हे हेलिकॉप्टर अचानक धुरात गायब झालं हे या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येत आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे 109 हेलिकॉप्टर युनिटमधील होतं अशी माहिती आता समोर येते. सर्व्हिसिंग नंतर या हेलिकॉप्टरने 26 तासांचं उड्डाणही केलं होतं. त्यात कोणतीही तांत्रिक समस्या नव्हती अशी सूत्रांची माहिती आहे. हेलिकॉप्टरची कोणतीही तांत्रिक समस्येची हिस्ट्री सुद्धा नव्हती अशीही आता माहिती समोर येते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.